अनेक दिवसांपासून शिवाजी कर्डिले जावयाचा प्रचार करणार की भाजपचा प्रचार करणार, ते सर्वच ठिकाणी किंगमेकरची भूमिका बजावतात, त्यामुळे ते कोणाचा प्रचार करणार याकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर त्यांनी माध्यमांशी बोलताना सुजय विखेंचाच प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय आणि या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय. या मतदारसंघामध्ये माझ्याकडेच भूमिका का लागली, त्याचं कारण असं की समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावई संग्राम जगताप उभा असल्यामुळं लोकांनामध्ये थोडीशी शंका अशी निर्माण होती का कर्डिले साहेब नेमकी भूमिका काय बजावणार. परंतु मी माझी स्पष्ट भूमिका आपल्याला सांगतो का, भारतीय जनता पार्टीने सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिली, त्यांनाच निवडून आणण्याची जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याचं काम केलं जाईल. मोठा सस्पेन्स असतो नगर किंग मेकर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, काय मी काय कुठल्या प्रकारचा किंग मेकर नाही आहे, लोकांनी मला किंग मेकर म्हणून त्यांना त्या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं. परंतु मी किंग मेकर काय नाही, मी सकाळी उठून संध्याकाळी रात्रभर कष्ट करून जनतेमध्ये असतो म्हणून लोक मला किंग मेकर म्हणतात. राष्ट्रवादीच्या उमेदवार आहे त्याच्या विरोधात तुम्ही प्रचार करता, राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार असतील त्यांच्या विरोधात पाहण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि त्यांना निवडून पण घेऊन जास्तीत जास्त मोठ्या मतदारसंघ मताने निवडून आणण्याचं काम केलं जाईल.